नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, वैदिक संस्कृती या पाठामध्ये मागील भागामध्ये आपण वैदिक वाङ्मयाचा अभ्यास केलेला आहे, जे संपूर्ण वाङ्मय संस्कृत भाषेमध्ये निर्माण झालेला आहे, ज्यामध्ये प्रमुख चार वेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, याशिवाय ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे या वैदिक वाङ्मयाचा आपण अभ्यास केलेला आहे. याशिवाय वैदिक काळातील कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवनाविषयीची सुद्धा माहिती आपण बघितलेली होती. आजच्या भागामध्ये आपण वैदिक काळातील शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. बघा, वैदिक काळामधील जे वाङ्मयामध्ये येणारे उल्लेख आहेत त्यावरून आपल्या लक्षात येतं की वैदिक काळामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अगदी 6, 8, 12 बैलांचे देखील नांगर शेती करण्यासाठी वापरले जात होते, याचा उल्लेख वेदामध्ये आलेला आहे. याशिवाय या काळामध्ये लोखंडी फाळ असलेल्या नांगराचा वापर केला जात होता. अथर्व वेदामध्ये तर शेती करत असताना पिकावर पडणारे विविध प्रकारचे जे रोग आहेत किंवा जो प्रादुर्भाव होतोय अळ्यांचा, या त्यावर केले जाणारे जे उपचार आहेत त्याविषयीची चर्चा केलेली दिसून येते. शेणखताचा वापर खत म्हणून केला गेलेला केला जात होता, त्याचा उल्लेख आलेला दिसतोय. तर म्हणजे एकूणच समृद्ध अशा पद्धतीची शेती वैदिक काळामध्ये होती. शेतीमधून भरपूर धान्य निघावं यासाठी म्हणून देखील प्रार्थना केल्या गेलेल्या दिसून येतात. शेती हा वैदिक काळातील लोकांचा मुख्य व्यवसाय होता, पण शेती बरोबरच पशुपालनाला देखील तितकंच महत्व होत. या काळामध्ये घोडा, त्याचबरोबर गाय, बैल आणि कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्व असलेलं दिसून येत. गायींचा तर वस्तूच्या विनिमयासाठी म्हणून उपयोग केला जात होता. आपल्या गायी कोणीही चोरून नेऊ नयेत म्हणून गायीची विशेष काळजी घेतली जात होती. वेदामध्ये येणारा सर्मापणी हा संवाद असेल तो गायीचं महत्व पटवून देण्यासाठी सगळ्यात महत्वाचा म्हणून उल्लेखनीय आहे. याशिवाय नंतरच्या कालखंडामध्ये राजांच्या संदर्भामध्ये येणारे उल्लेख पाहायला मिळतात की ज्यांच्याकडे जेवढ्या जास्त प्रमाणात गायी असतील तो तितकाच धन समजला जात होता. गाय ही गोधन म्हणून खूप महत्वाची होती, विशेष काळजी गायींची घेतली जात होती. तर अशा ह्या गायींचा विनिमयासाठी देखील वापर केला गेलेला दिसून येतो. ज्या गाय ही सर्वात महत्वाचं पशु म्हणून या काळामध्ये उल्लेखनीय असलेली दिसून येते. याशिवाय घोडा, वैदिक काळामध्ये घोड्यांचा वापर हा घोड्यांना माणसाळवून त्यांचा वापर रथाला जोडण्यासाठी केला गेलेला होता. या वैदिक काळामधील जे लोक होते त्यांचे आऱ्या असणारी जी चाक आहे, रथांची चाक ही आऱ्यांची होती. बरेच चाकांपेक्षा आऱ्यांची चाक ही अतिशय वेगाने धावत असतात आणि अशा चाकांपासून बनवलेले रथ, ज्यांना जोडलेले घोडे, तसे वेगात जाणारे रथ हे वैदिक संस्कृतीचं खास वैशिष्ट्य होतं. तर या घोड्यांचा वापर हा वाहतुकीसाठी युद्धामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलेला दिसून येतो. तर वैदिक काळामध्ये शेती आणि पशुपालन हे महत्वाचे व्यवसाय तर होतेच, पण या व्यवसायाबरोबरच इतर देखील व्यवसाय या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भरभराटीला आलेले होते. मग जसं की लाकडापासून विविध प्रकारचे अवजारे बनवणारे व्यवसाय असेल, धातूपासून विविध प्रकारची भांडी बनवणे असतील, किंवा हत्यारं तयार करणारे व्यवसाय आहेत, विविध प्रकार मातीपासून बनवणारे विविध प्रकारचे भांडे असतील, अलंकार बनवणारे व्यवसाय असतील, अशा असंख्य व्यवसायांचा उल्लेख वैदिक वाङ्मयामध्ये आढळून येतो. आणि या सगळ्याचं वैशिष्ट्य असं की असे हे विविध व्यवसाय करणाऱ्या कारागिरांच्या या काळामध्ये संघटना स्थापन झालेल्या होत्या. विविध व्यवसाय करणाऱ्या कारागिरांच्या ज्या संघटना होत्या त्या संघटनांना श्रेणी असं म्हटलं जात होत. आणि या श्रेणीचे जे प्रमुख होते त्या प्रमुखांना श्रेष्ठी असं म्हटलं जात होत. वैदिक काळामध्ये विविध व्यवसाय करणाऱ्या कारागिरांच्या संघटना होत्या, त्यांचे संघ होते, त्या संघांना श्रेणी असं म्हटलं जात होत. आणि या श्रेणीचे जे प्रमुख असायचे त्या प्रमुखांना श्रेष्ठी म्हणून ओळखलं जात होत. वैदिक काळामध्ये या सर्व व्यवसायावरून त्यांच्या आर्थिक संपन्नतेची आपल्याला कल्पना येते.
याच काळात जर आपण बघितलं तर समाजामध्ये विविध प्रकारची वर्णव्यवस्था अस्तित्वामध्ये होती, वर्ण समाजामध्ये निर्माण झालेले होते. प्रमुख चार वर्ण या काळात समाजामध्ये होते. या वर्ण हा शब्द जर आपण बघितला तर ब्रू या संस्कृत धातूपासून हा शब्द तयार झालेला आहे. ब्रू याचा अर्थ आहे निवडणे. वैदिक काळामध्ये तुम्ही कोणता व्यवसाय करतात यावरून तुम्ही त्या व्यवसायाचे म्हणून ओळखले जात होता. जसं की या काळामध्ये समाजामध्ये प्रमुख जे चार वर्ण अस्तित्वामध्ये होते त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण अस्तित्वात असलेले दिसून येतात. पण हे चारही वर्ण हे तुमच्या वर्णा तुमच्या व्यवसायावरून ठरत होते. कोण तुम्ही कोणता व्यवसाय करताय नावावरून. ब्राह्मण ब्रह्म हा या शब्दावरून ब्राह्मण शब्द तयार झालेला आहे. ब्रह्म जानाती की ब्राह्मण म्हटलं जातं. वैदिक मंत्राचं ज्यांना ज्ञान आहे, ज्याने वेद ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे ते ब्राह्मण म्हणून ओळखले जात होते. समाजाचं रक्षण करणारे ते क्षत्रिय म्हणून ओळखले जात होते. शेती पशुपालन किंवा इतर व्यवसाय करणारे वैश्य म्हणून ओळखले जात होते. तर या तिन्ही वर्णांची सेवा करणारे ते शूद्र म्हणून ओळखले जात होते. वैदिक काळामधील ही चारही वर्ण चातुर्वर्ण समाज रचना होती. हे चारही वर्ण व्यवसायावरून ठरवले जात होते. कोणता व्यवसाय करताय त्यावरून त्या वर्णाचा म्हणून उल्लेख केला जात होता. जसं की आता एखादा विद्या संपादन केलेला ज्ञानार्थी करलेला आहे तो ब्राह्मण म्हणून ओळखला जाईल. पण त्याचा पुत्र जर समाजाचं रक्षण करत असेल, युद्ध करत असेल तर तो क्षत्रिय म्हणून ओळखला जात होता. त्याचा दुसरा पुत्र आहे की जो व्यापार करतोय तर तो वैश्य म्हणून ओळखला जात होता. तर अशा पद्धतीनं व्यवसायावरून वैदिक काळामध्ये वर्ण ठरवले गेलेले होते. पण नंतरच्या कालखंडामध्ये हे वर्ण व्यवसायावरून न ठरवता जन्मावरून ठरायला लागले. आणि दुर्दैवाने जन्मावरून हे वर्ण ठरायला सुरुवात झाल्यापासून समाजामध्ये जाती निर्माण व्हायला लागल्या. त्यातूनच जाती जातीमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ हा भाव निर्माण व्हायला लागला. आणि पुढील कालखंडामध्ये समाजामध्ये खूप मोठी विषमता या वर्ण व्यवस्थेमुळे निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये व्यवसायावरून ठरवले गेले वर्ण हे नंतर जन्मावरून ठरायला लागले. आणि समाजामध्ये खूप मोठी विषमता एक सामाजिक दरी निर्माण झालेली आपल्याला वैदिक काळानंतरच्या कालखंडामध्ये पाहायला मिळते. या सामाजिक व्यवस्थेचा आणखीन एक महत्वाचा घटक होता तो म्हणजे आश्रम व्यवस्थेचा. वैदिक काळामधील सर्वात महत्वाची आणि उल्लेखनीय व्यवस्था म्हणजे आश्रम व्यवस्था असलेली आपल्याला दिसून येते. प्रत्येक व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या आयुष्याची केलेली आखणी म्हणजे आश्रम व्यवस्था आहे. आश्रम याचा अर्थच आहे श्रम करण्याची जागा. आपल्या जीवनाचं साफल्य होण्यासाठी म्हणून आपण जे काही परिश्रम घेतोय ते घेत असताना कोणत्या टप्प्यावर आपण काय केलं पाहिजे याची जी केलेली आखणी होती त्यालाच आश्रम व्यवस्था असं म्हटलं जात होतं. आणि या आश्रम व्यवस्थेचे प्रमुख चार टप्पे होते किंवा चार प्रमुख भाग मानले गेलेले होते. यामध्ये सगळ्यात पहिला आश्रम व्यवस्थेचा भाग होता तो म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम. त्यानंतर येणारा दुसरा महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे गृहस्थ आश्रमाचा. याच्यानंतरचा तिसरा आहे वानप्रस्थ आश्रम. आणि चौथा अखेरचा जो टप्पा आहे तो म्हणजे संन्यास आश्रम. अशा चार टप्प्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याची विभागणी केलेली होती. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. तर यामध्ये सगळ्यात पहिला टप्पा आहे तो म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम. व्यक्तीने आयुष्याच्या सुरुवातीचा जो कालखंड आहे या सुरुवातीच्या काळामध्ये गुरूंच्या घरी राहून विद्या संपादन करण्याचा हा कालखंड आहे. ज्ञान मिळवण्याचा जो कालखंड आहे व्यक्तीच्या आयुष्याच्या एकदम सुरुवातीचा या काळा तो कालखंड म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम म्हणून ओळखला जातो.
या काळामध्ये साधारणपणे वयाच्या 8व्या वर्षानंतर गुरूंच्या घरी गुरुकुलामध्ये जाऊन वास्तव्य करायचं आहे. त्या ठिकाणी अतिशय साधं जीवन जगायचंय, स्वावलंबी जीवन जगायचंय, गुरूंची सेवा करायची आहे. या ठिकाणी अतिशय नम्रपणाने आपलं जीवन व्यतीत करायचंय, जास्तीत जास्त ज्ञान संपादन करायचं आहे. मग ते वेदांचं ज्ञान असेल, युद्ध कलेचं ज्ञान असेल किंवा इतर व्यवसायाचं ज्ञान असेल, हे ज्ञान संपादन करायचंय. या जवळपास 12 वर्ष गुरूंच्या घरी राहून ही संपूर्ण विद्या मिळवण्याचा हा कालखंड होता. तो व्यक्तीच्या आयुष्याचा सुरुवातीचा विद्या अर्जन करण्याचा, विद्या मिळवण्याचा कालखंड म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम म्हणून ओळखला जातो. यानंतर येणारा दुसरा टप्पा आहे तो म्हणजे गृहस्थ आश्रम. गुरु घरी राहून ज्ञान संपादन केल्यानंतर पुन्हा स्वगृही वापस यायचं आहे. आणि मग स्वगृही वापस आल्यानंतर आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वीकारण्याचा जो कालखंड आहे तो कालखंड म्हणजे गृहस्थ आश्रम मानला जातो. या काळामध्ये विवाह करून संसार करणे, आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वीकारायची आहे. समाजाप्रती असणारे आपली जी कर्तव्य आहेत, ही कर्तव्य पार पाडण्याचा जो कालखंड येतो तो कालखंड म्हणजे गृहस्थ आश्रम म्हणून ओळखला गेलेला आहे. या काळामध्ये आपले माता पित्याची संबंधी असणारे ऋण आहे, समाजाप्रती असणारे ऋण आहे, तो फेडायचा प्रयत्न आपण या काळामध्ये करायचा आहे. संपूर्ण जबाबदारीने समाजाप्रती आपलं जीवन व्यतीत करणं तो कालखंड म्हणजे गृहस्थ आश्रमाचा काळ ओळखला जातो. यानंतरचा तिसरा कालखंड आहे तो म्हणजे बाणप्रस्थ आश्रम. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी मुलावर सोपवून देण्याचा, आपल्या संपूर्ण कर्तव्यातून निवृत्त होण्याचा कालखंड म्हणजे वानप्रस्थ आश्रम आहे. या काळामध्ये आपल्या सर्व घरादाराच्या मोहातून दूर व्हायचं आहे आणि दूर जाऊन वनामध्ये राहण्याचा, वास्तव्य करण्याचा, अतिशय साधं जीवन जगण्याचा तो कालखंड म्हणजे वानप्रस्थ आश्रमाचा कालखंड मानला जातो. आतापर्यंत आपल्या सगळ्या जबाबदाऱ्यातून पूर्णपणे निवृत्त व्हायचंय, त्यातून संपूर्ण मुक्त व्हायचं आहे. आपण ज्या काही मोहामध्ये अडकलेलो आहोत त्या सगळ्या मोहातून स्वतःच्या मनाला दूर सारायचं आहे आणि निवांत एक दूर अशा ठिकाणी एकांतामध्ये आपलं जीवन व्यतीत करायचं आहे तो कालखंड म्हणजे वानप्रस्थ आश्रम म्हणून ओळखला जातो. तर आयुष्याचा सर्वात शेवटचा येणारा अखेरचा टप्पा म्हणजे संन्यास आश्रमाचा आहे. या काळामध्ये व्यक्तीने आपल्या संपूर्ण जीवनातील आपल्या आयुष्याचा जो अर्थ आहे तो समजून घेण्यासाठी म्हणून राहिलेलं आयुष्य व्यतीत करायचं आहे. एका ठिकाणी जास्त काळ राहू नये असा या काळाचा संकेत आहे. सर्वच गोष्टीतून दूर राहून ईश्वर चिंतनामध्ये आपलं राहिलेलं आयुष्य घालवायचं आहे. आपल्या जीवनाचा अर्थ समजून घेण्याचा आयुष्याचा अखेरचा टप्पा म्हणजे संन्यास आश्रम होता. अशा पद्धतीनं वैदिक काळामधील अतिशय उत्कृष्ट असलेली समाजाची रचना म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. ज्या आश्रम व्यवस्थेमध्ये व्यक्तीच्या आयुष्याची जन्मापासून मृत्यूपर्यंत केलेली आखणी म्हणून ही आश्रम व्यवस्था ओळखली जाते. त्याचे प्रमुख 4 टप्पे आहेत, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. व्यक्तीने आयुष्याच्या सर्वात सुरुवातीच्या काळामध्ये गुरुग्रही राहून ज्ञान संपादन करायचं आहे, विद्या मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे तो कालखंड म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमाचा आहे. त्यानंतर कुटुंबाप्रती असणारे आपल्या संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याचा कालखंड म्हणजे गृहस्थ आश्रमाचा कालखंड आहे. आपल्या संपूर्ण कर्तव्यातून मुक्त होणं, निवृत्त होण्याचा कालखंड म्हणजे वानप्रस्थ आश्रमाचा कालखंड आहे. आणि आयुष्याच्या शेवटच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आपल्या सर्व मोहातून दूर होऊन पूर्ण ईश्वर चिंतनामध्ये आपलं आयुष्य घालवायचंय, जीवनाचा अर्थ समजून घ्यायचा जो शेवटचा कालखंड आहे तो म्हणजे संन्यास आश्रम आहे. अशी ही आश्रम व्यवस्थेची आखणी आपल्याला वैदिक काळामध्ये पाहायला मिळते. वैदिक वाङ्मयामध्ये आढळणाऱ्या उल्लेखावरून आपल्याला या समाज जीवनाविषयीची माहिती मिळत असलेली दिसून येते. याच वैदिक वाङ्मयामध्ये आढळणाऱ्या विविध प्रकारच्या धर्मकल्पना ची माहिती मात्र आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.